उदरभरणला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी घंटी जरूर वाजवा. अहो, या ट्रिकच्या साह्याने फक्त 2 मिनिटात तुम्ही 1 किलोभर लसूण छान सोलू शकतात. किती फटाफट आणि किती मस्तपैकी आपला लसूण सोलून होतो आहे. तर म्हणजे आज मी तुम्हाला सोप्या पद्धतीने लसूण फटाफट कसा साफ करायचा हे दाखवणार आहे. त्याकरता ना आपण इकडे 2 लसणाचे मोठे गड्डे मोकळे करून घेतले आहेत. तुम्ही पाहू शकता लसूण किती छान टप्पोरा असा लसूण आहे. आता आपण हे मोकळे करून घेतलेले जे गड्डे आहेत ते पाण्यात ठेवायचे आहेत, गरम पाण्यात ठेवायचे. तर म्हणजे त्याकरता ना आपण इकडे 2 ग्लास पाणी छान गरम करून घेतलं आहे. उकळवलेलं पाणी नाही मिळत. आता आपण गॅस बंद करणार आहोत, गरम करून घ्यायचं आहे. त्यात ही सगळ्या लसणाच्या पाकळ्या छान टाकायच्या आहेत. मस्तपैकी त्या भिजल्या गेल्या पाहिजेत आणि गॅस बंद करून घेतलाय आपण. झाकण लावून 1-2 मिनिटं हे आतल्यात राहू द्यायचं आणि त्यानंतर आपण लसूण सोलायला घेणार आहोत. तर म्हणजे इकडे 2 मिनिटं झालेली आहेत, आपलं लसूण या पाण्यात भिजलेलं आहे. आता आपण झाकण खोलून हा असा सोलायला घ्यायचा आहे. पाणी थोडंसं असं गरमच असते. हे बघा किती इझिली आपला लसूण सोलला जातोय. छान बघा किती झटपट अगदी मस्त. हे बघा हा आपण जरासा असा लसूण भिजवला ना पाण्यामध्ये की तो छान असा मस्तपैकी सोलला जातो. हे बघा किती इझिली त्याची स्किन निघते आणि हा असा थोडासा उडतो. हा स्लिपरी होऊन जातो बेसिकली, त्यामुळे इकडे तिकडे उडायची शक्यता असते लसणाची. हे बघा इझिली त्याची स्किन एकदम छानपैकी निघते. हे बघा किती इझिली निघाली स्किन. असं झटपट तुम्हाला जर भरपूर लसूण साफ करायचा असेल ना तसा झटपट पद्धतीने तो निघतो. म्हणून ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरी. हे बघा तुम्ही पाहू शकता किती मस्त आणि एकदम छान क्लिअर निघतोय आपला लसूण साफ होऊन. हे बघा मस्तपैकी नुसतं असं पाण्यात हे करायचं. हे बघा छान असा तो चोळायचा बेसिकली आधी. हे बघा किती फटफट सगळा लसूणची साल निघते. आणि मग ही साल तुम्ही बाजूला काढून घ्यायची आणि आपल्याला सोललेला हा जो लसूण आहे हा तुम्ही फ्रीजमध्ये छान ठेवायचा. हे बघा तर ही ट्रिक, इझी ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. माझ्या या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर ही सोपी ट्रिक शेअर करा आणि अशाच काही नवनवीन ट्रिक्ससाठी उदरभरण पाहत रहा. आणि जर तुम्ही अजून उदरभरणला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की सबस्क्राईबही करा.